दहावीचा सायन्स पार्ट टू मध्ये लेसन नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या पाठाचा स्टडी करणार आहोत. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन. आता पर्यावरणीय व्यवस्थापन, पर्यावरण म्हणजे काय? तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, पर्यावरण म्हणजे सर्व सजीव निर्जीव वस्तू मिळून जे वातावरण तयार होतं, जे एन्व्हायरमेंट तयार होतं किंवा जी संस्था तयार होते त्याला आपण पर्यावरण असे म्हणतो. याच पर्यावरणामध्ये आपल्याला इकोसिस्टम म्हणजेच परिसंस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. परिसंस्था म्हणजे काय? की जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी अंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था ही तयार होत असते आणि या परिसंस्थेमध्ये प्रत्येक घटकाची महत्वाची भूमिका असते. म्हणजेच इकोसिस्टम इज अ फॉर्म बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड दे आर इंटरॅक्शन विथ इच अदर. इच अँड एव्हरी फॅक्टर्स आर प्ले इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टम. यामध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक. जैविक घटक म्हणजे की वनस्पती आणि प्राणी, आणि अजैविक घटक म्हटलं म्हणजे की हवा, पाणी, मृदा, खनिज संपत्ती आणि सूर्यप्रकाश. या दोघीही फॅक्टर्स म्हणजेच बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स मिळून परिसंस्था ही तयार होत असते. या परिसंस्थेमधील घटक म्हणजेच तुम्हाला माहिती मित्रांनो अन्नसाखळी. अन्नसाखळी कशा प्रकारे तयार होत असेल? बरोबर सूर्यप्रकाशापासून सगळे वनस्पती तयार होतात. म्हणजेच की गवत वगैरे, गवतावरती कीटक आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच की काय? की ते कीटक गवतावरती अवलंबून असतात. त्याच प्रकारे कीटकांवरती कोण अवलंबून असतं? बेडूक. म्हणजेच बेडूक हे कीटकांचे भक्षण करतात. त्याचप्रकारे साप हा बेडकाचं भक्षण करतो आणि त्याच्यानंतर गरुड हा सापाचं भक्षण करतो. त्यानंतर गरुड मेल मग त्याच्यामध्ये जे काही त्यांच्यावरती स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतात म्हणजे बुरशी वगैरे हे सगळं फॉर्म होतात आणि त्याचे विघटन होऊन ते परत जमिनीमध्ये म्हणजे मृदेमध्ये मिक्स होतात. यालाच आपण अन्न साखळी असे म्हणतो. म्हणजे ही अन्न साखळी ही आपली परिसंस्थेची एक भाग आहे. यामध्ये आपल्याला की प्रत्येक परिसंस्थेमध्ये प्रत्येक सजीव किंवा निर्जीव हा घटक एकमेकांवरती अवलंबून झालेला असतो. या परिसंस्थेमध्ये आपल्याला माहिती की अन्न गवत हे म्हणजे वनस्पती हे अन्न निर्मिती करतात. वनस्पतीपासून अन्न निर्मिती होते आणि त्यांना खाणारे शेळ्या, मेंढ्या, गाई, घोडे, उंट असे शाकाहारी प्राणी सुद्धा महत्वाचे असतात आणि ह्या शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी म्हणजेच वाघ, सिंह हे सुद्धा या ठिकाणी तितकेच महत्वाचे असतात. त्याचप्रकारे आपल्याला माहिती या निसर्गामध्ये स्मॉल स्मॉल कीटक म्हणजे मुंग्या, किडे, छोटे छोटे स्मॉल ऑर्गॅनिझम्स यांची सुद्धा या मोठ्या प्राण्यांसारखीच महत्वाची गरज असते. जसं की आपल्याला माहिती की आपण म्हणतो की हे छोटे छोटे कीटक आहे यांचा काय बरं उपयोग? तर हे ह्या घटकांच किडे यांपासून खरंच उपयोग असतो का असा प्रश्न आपल्याला कधीतरी पडतो. पण हे जीव घाणेरडे असले तरीच ते तितकेच अतिशय महत्वाचे असतात. म्हणजेच निसर्गाची ते साफसफाई करतात. म्हणजेच आपल्या अवतीभोवती असणाऱ्या या घटकांमुळेच आपले अस्तित्व टिकून आहे. यासाठी सर्व घटकांची आवश्यक तशी काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे ह्या परिसंस्थेमध्ये आपण प्रत्येक जो घटक निर्माण झालेला आहे सजीव असो की निर्जीव असो त्या प्रत्येक घटकाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.